आमच्याकडे जे एक किराणा व्यापारी आहे जगवानी, आणि यांच्याकडे नेहमी जो माल देणारा आहे आरोपी, आता नाव डिस्क्लोज करत नाही, परंतु त्यांनी यापूर्वी त्यांनी चांगला माल दिलेला आहे आणि त्यांचे संबंध होते. अशामध्ये त्यांनी जी ऑर्डर केली होती त्या ऑर्डरमध्ये साधारणतः 1,80,000 त्यांनी रोख कॅश दिली आणि उर्वरित 3 लाख रुपये हे RTGS केले होते. आणि त्यांनी त्या बदल्यामध्ये जो डिलिव्हरी केलेले जे तेलाचे डबे आहेत त्या डब्यांमध्ये एकूण पाणीच आलेलं आहे. सुरुवातीचे 10 डब्यांमध्ये ते तेल आलं आणि उर्वरित डब्यांमध्ये त्याला पाणी पाठवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये येऊन आपला आमच्याकडे तक्रार दिली आणि त्या तक्रारीप्रमाणे एकूण त्यांची जी रक्कम आहे ते 3 लाख रुपये RTGS केलेले हे बँकेमध्ये आम्ही थांबून ठेवलेले आहे, फ्रीज केलेले आहे. म्हणजे तेवढ्या फसवणुकीचं त्याचा एक फायदा झालेला आहे की 3 लाख रुपये जमा आहे, उर्वरित 1,80,000 फसवणूक झालेली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल आहे, गुन्ह्याचा तपास सुरू आहे, लवकरच आरोपी अटक केला जाईल. तेलाचे डबे घेतले ना काटपालकडून, आपला व्यापारी काटपाल निलेश काटपाल त्याच्याकडनं तेलाचे डबे घेतले, त्याच्यात 10 डबे गोड तेलाचे होते पहिले दिलेले त्यांनी, त्याच्यानंतर त्यांनी परत डबे दिले तेलाचे, मोठी ऑर्डर दिली त्याला. तर सकाळी आम्ही डबा उघडला तर त्याच्यात पाणी निघाले पूर्ण डब्यांमध्ये. एकूण किती डबे होते? 480 डबे सगळ्यांमध्ये पाणी निघालं. सुरुवातीला 10 डबे तेलाचे होते, त्याच्यात गोड तेल होतं, ते विकलं आम्ही, क्वालिटी चांगली होती, नंतर पूर्ण पाण्याचे डबे भरून दिले. काय तुमची मागणी? पोलीस स्टेशनला तक्रार केली? पोलीस स्टेशनला तक्रार केली, साहेबांनी सांगितलं तपास चालू आहे, ते सापडले तर ते आमची भरपाई मिळणार आहे, ते आमचे